नमस्कार, माझं नाव वैभव चांगदे वारिंगळे, राहणार नाशिक रोड। माझं 9 एकर क्षेत्र द्राक्षबाग आहे। मी गेल्या 10 वर्षापासून द्राक्षबाग करतोय। समजा इरिगेशन आहे, सॉइल मॉइश्चर, आपलं जे बादाळ मॉइश्चरवरचं इव्हॅपोरेशन, वेदर फॉरकास्ट, हे जे आपल्याला कसं माहीत नाही कोणतं, समजा वेदरटेशन आहे, हे प्रॉपरली आपल्यापर्यंत येत नाही। मी गेल्या 5 महिन्यांपासून फसल फार्मिंगचं जे हे आपलं मॉइश्चर वगैरे याचं मी पूर्ण ते युनिट सेटअप पूर्ण बसवलेलं आहे माझ्या प्लॉटमध्ये। तर त्याचा फायदा मला असा जाणवला की जे आपले पावडरचे जे ऑलर्ट आहे ना, थ्रिप्स, मिलीबग, डाउनी मेल्डू, हे ज्याचं वातावरण आहे ना, ते कम्प्लीट वेळेवर प्रॉपर अलर्ट येत आहे आपल्याला। समजा पाणी द्यायचं, वॉटरचं पण प्रॉपर्स येत आहे सगळे, परत फॉरकास्टचं पण व्यवस्थित येत आहे, आजचं टेम्परेचर किती, नाईटचं किती, सगळे टेम्परेचर व्यवस्थित येत आहे, अलर्ट्स एकदम व्यवस्थित येत आहे। त्याच्यानंतर काही समजा सूचना करायच्या असतील त्याला, ते पण व्यवस्थित येत आहे। परत पेस्टिसाईड कोणतं मारायचं, आता डाउनीवर कोणता स्प्रे केला पाहिजे, हे पण प्रॉपरली आपल्याला सांगता येते। आता इरिगेशनचं म्हणायला गेलं ना, तर इरिगेशन ह्या प्लॉटला पहिले 5 तास पाणी द्यायचो आम्ही 5 दिवसातून, म्हणजे कंटिन्यू रोटेशन झालं 5-5 दिवसांनी, खत पण 5-5 दिवसांनी प्रत्येक प्लॉटला। तर आता फसल बसवल्यापासून कसं झालं, सगळं अलर्ट देत होते, तर याला 10 दिवसाचं रोटेशन आहे, 10 दिवसांनी फक्त 3 तास पाणी। तर आता इथं सगळी आता माझे मित्रमंडळी सगळे बागावले, आता पहिले तर मीच बसवलं इथं नाशिक रोडमध्ये प्रॉपर, तर अक्षरशः त्यांना खोटं वाटतं का बा 3 तास पाणी 10 दिवसातून कसं काय बाबा। पण ॲक्च्युली 3 तास पण कारण पाणी त्याला खूप होतं, ॲक्च्युली ते 2, आता आम्ही आमच्या मनासाठी 3 तास, समाधानासाठी 3 तास देतो, ॲक्च्युली 2 तासातच अलर्ट येतं, 2 तासातच त्याचं 2.5 फुटावर पाणी जातं आहे, 2.5 फुटावर। त्याच्यामुळं फसलचे आता हा गड बघा, हा आता कम्प्लीट 1 किलोचं वरचं वाढ आहे हा बंच। त्याच्यामुळं फसल हे सगळ्यांनी बसवलं पाहिजे, त्याचा फायदा खूप आहे, कारण की मुळीला हवा पण गेली पाहिजे, जे खाली आहे 2.5 फुटावर तिथं हवा पण गेली पाहिजे, तो सगळं व्यवस्थित होईल, जेव्हा झाड ॲक्टिव्ह राहील। आता हे जम्बोचा प्लॉट होता ना 99% म्हणजे काळा होता, ब्लॅक होता, आता इथं यावर्षी ब्लॅक व्हायला अडचण आली, काळं व्हायला खूप अडचण आली लोकांना, पण मग आम्हाला तसं काही जाणवलं नाही, फसल असल्यामुळे ना फार सुंदर रिझल्ट आले आम्हाला त्याचे। आपण ज्या प्लॉटमध्ये उभे आहे मामा जम्बोच्या, त्याची इरिगेशन प्रॉपर असल्यामुळं त्याची शुगर पण जवळजवळ 24-25-26, मॅक्झिमम म्हणजे 50% बंची शुगर 26 दाखवत होतं, इतकी शुगर आता। आणि लिक्विड पण त्याला म्हणजे फर्टिगेशन खूप कमी, कारण की इरिगेशन दूर असल्यामुळं 10-10 दिवसाचं इंटरवल असल्यामुळं इरिगेशन पण म्हणजे फर्टिगेशन खूप कमी आहे त्याला, म्हणजे सगळं डिवाईस सगळं सांगतं कोणत्या टायमिंगला स्प्रे घातला पाहिजे, कोणत्या टायमिंगला गेलं पाहिजे, कोणत्या टायमिंग आपण नाही मारलं पाहिजे, हे सगळं डिवाईस सांगतं आहे आपल्याला। त्याच्यामुळं फार फसलचे फार फायदे आहे, शेतकरी बांधवांनी ते पासवायला पाहिजे, फार खूप चांगले फायदे आहे त्याचे।